नमस्कार मित्रांनो एम पी सी स्मार्ट लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील बेचाळीस रामसर लक्षात घेत आहोत दोन हजार वीसमध्ये मध्ये आपल्या भारतामध्ये बेचाळीस रामसर साईटला मान्यता प्राप्त मिळालेली आहे युनेस्को 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 या संस्थेद्वारे एक परिषद इराण या देशातील इराण या देशातील रामसर या शहरामध्ये पार पडलेली होती ती तारीख आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर या साली या तिथीला इराण या देशामध्ये रामसर या शहरामध्ये जी परिषद पार पडली त्या परिषदेमध्ये असं ठरवण्यात आलं की जगामध्ये असे वेगवेगळे क्षेत्र आहे जे पांतड क्षेत्र आहे त्याचा विकास करणे गरजेचं आहे त्याचा जर विकास केला तर निश्चितच पाण्याची पातळीही वाढेल त्या ठिकाणची आणि सोबतच क्रिएचर्स म्हटलं तर वन्यप्राणी असेल बर्ड्स असेल जलचर असेल याचा त्याला फायदा होणार आहे आणि एक अशी नीती जर उपलब्ध करून दिली तर निश्चितच या क्षेत्राचा विकास होऊ शकतो या उद्देशाने जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेटलँड्स शोधण्यात आले आणि त्याला मान्यता देण्यात आली असेच वेटलँड्स जे आहे बेचाळीस पांतळ क्षेत्रे आपल्या भारतामध्ये निश्चित करण्यात आली त्या सर्वांचा आढावा आपण तर घेणार असावं परंतु तू त्याआधी आपण लक्षात घेऊ की थोडा इतिहास आपण लक्षात घेता की जेणेकरून दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला ती परिषद पार पडली कोठे पार पडली तर इराण या देशामध्ये पार पडली रामसर या ठिकाणी पार पडली आणि तिथूनच ती उद्देशांमुळे वे वे वेटलँड्स निश्चिती करण्यात आली आता एकूण जगामध्ये सद्यस्थितीला दोन हजार वीसमध्ये भारतामध्ये एकूण रामसर साईट्स किती आहेत ते लक्षात घेऊया तर ते आहेत चोवीसशे भारताचा जर विचार केला तर बेचाळीस रामसर साईट्स आहे त्या बेचाळीस रामसर साईट्सपैकी यू पीमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये एकूण रामसर साईट्स येतात आठ म्हणजेच काय बेचाळीस रामसर वेटलँड साईड ज्या इंडियामध्ये आहे त्यापैकी उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक वेटलँड्स आहे अर्थात पानतर क्षेत्रांना निश्चितीकरण देण्यात आलेलं आहे आता यामध्ये सर्वात पहिले म्हणजेच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जरी परिषद एकोणीसशे एकाहत्तर साली जरी पार पडलेली असेल तरीसुद्धा त्याच्या दहा वर्षानंतर भारतातील पांतळ क्षेत्रांना निश्चिती देण्यात आली म्हणजेच टॅग देण्यात आला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या राजस्थानमधील एक केवला देव केवला देव केवला देव या पांतळ क्षेत्राला सर्वप्रथम निश्चिती देण्यात आली म्हणजे फर्स्ट रामसर साइट इन इंडिया जर म्हटलं तर केवलादेव आहे जे राजस्थानमध्ये येतं सोबतच म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दोन रामसर साइटला मान्यता देण्यात आली एक होतं केवलादेव जे की राजस्थानमध्ये आहे आणि दुसरं आहे ओडिसामध्ये असणारं चिल्का चिल्का सरोवर चिल्का लेक किंवा सरोवर आपण असं म्हणू शकतो या दोहांना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली रामसर साइटचा दर्जा देण्यात आला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून तर दोन हजार वीसपर्यंत सर्वात शेवटचं जर बेचाळीसवर रामसर वेटल्यांड साईड जर असेल तर ते आहे हल्ली जे निर्माण झालेलं लडाख ही राज्य आहे या ठिकाणी या ठिकाणी सो कार याच्यातला टी सायलेंट आहे म्हणून आपण त्याला मराठीमध्ये सो कार असं सुद्धा म्हणू शकतो हा लेक आहे ही एक तडे आहे या तड्याला अर्थातच या सरोवराला ज्याचं नाव आहे सोका त्याला बेचाळीस सो रामसर वेटलँड साईडची निश्चिती देण्यात आली मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमके कुठे कोणत्या पद्धतीचे असेल आता आपण लक्षात घेऊ या बेचाळीस रामसर साईट्सपैकी सर्वात मोठं रामसर साईट्स कोणती आहे तर ते आहे वेस्ट बेंगॉलमधील डब्ल्यू बी मीन्स वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल मधील सुंदरबन सुंदर बन सुंदरबन हे एक वेटलँड साईट आहे जे भारतातील बेचाळीस रानसर वेटलँड साईट पैकी सर्वात मोठं क्षेत्राचं आहे म्हणजे सर्वात मोठे आहे आणि सर्वात लहान जर का लक्षात घेतलं तर ते रेणुका वेटलँड्स आहे रेणुका वेटलँड्स ओके रेणुका वेटलँड्स रेणुका वेटलँड्स हे या उत्तराखंडमध्ये येतं उत्तराखंड उत्तरा खंड उत्तराखंड मध्ये असणारे जे रेणुका वेटलँड्स आहे ते भारतातील सर्वात छोटे अर्थात लहान ज्याचं क्षेत्रफळ फक्त शून्य पॉईंट दोन स्क्वेअर हेक्टर्स येतं अर्थातच त्याला वीस हेक्टर असं सुद्धा आपण म्हणू शकतो ओके एवढी माहिती पुरी आहे जेणेकरून आपल्याला याचा इतिहास लक्षात आला आणि या इतिहासानंतर आपण वन बाय वन त्या म्हणजे नेमके हे बेचाळीस जे वेटलँड्स आहे ते कोणत्या राज्यामध्ये किती आहे हे लक्षात घेत आहोत ओके नेक्स्ट बघा वन आपण लक्षात घेऊ याच्यामध्ये आपण सुरुवातीला जाऊया ओके सुरुवातीला okay. आपण इथे लक्षात घेऊ इथून गुजरातपासून सुरुवात करू हा गुजरात आहे या गुजरातमध्ये एकच वेटलँड्स आहे जे आहे नाल सरोवर नाल सरोवर नाल सरोवर गुजरात मधील एकमेव असं वेटलँड्स आहे त्यांना पण नंतर आपण महाराष्ट्राकडे येऊ महाराष्ट्रामध्ये पहिलं वेटलँड्स आहे नांदूर मध्यमेश्वर नांदूर मध्यमेश्वर आणि दुसरं जे वेटलँड्स आहे दोन हजार वीस मध्ये ज्याला वी मान्यता मिळालेली आहे ते आहे लोणार सरोवर लोणार सरोवर ओके आपल्याला बेचाळीस हे लक्षात घेता घ्यायचे आहे त्यापैकी आपण गुजरात नाल सरोवर लक्ष घेतलं आणि महाराष्ट्रातील दोन वेटलँड्स आपण लक्ष घेतले त्यापैकी पहिलं आहे नांदूर मध्यमेश्वर आणि सेकंड आहे लोणार सरोवर त्यानंतर गोवामध्येच गोवामध्ये एकही वेटलँड्स नाही म्हणून क्रॉस करूया त्यानंतरचं जे कर्नाटक राज्य आहे ते तेथे सुद्धा एकही वेटलँड्स नाही म्हणून क्रॉस करूया त्याच्या खाली आपण केरळमध्ये येऊ केरळ हे जे केरळ आहे या केरळमध्ये तीन वेटलँड्स आहे एक आहे अष्टमुडी सेकंड जे आहे सेकंड आणि थर्ड सेकंड येतं बेमनाड बेमनाड सरोवर आणि तिसरे येत समस्त कोट्टा सस्तम कोट्टा सस्तम कोट्टा ओके केरळमध्ये असणारे तीन आपण वेटलँड लक्ष घेतले त्यापैकी पहिला अष्टमुडी सेकंड आहे बेमनाड सरोवर आणि तिसरा आहे सस्तम कोटा ओके केरळ मध्ये आपण लक्षात घेतले तीन त्यानंतर आपण जाणार आहोत ह्या तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये एकवे असं वेटलँडच आहे ते वेटलँड्स आहे पॉईंट कॅलिमर आहे पॉइंट कॅलिमर पॉइंट कॅलिमर नावाचं एक ठिकाण जे वेटलँड्स आहे ते आहे तामिळनाडूमध्ये त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये जाऊया हा आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा एकच वेटलँड्स आहे ज्याचं नाव आहे कोलेरू को ले रू त्यानंतर आंध्र प्रदेशामधून जे स्प्लिटिंग होऊन विभाजन होऊन जे राज्य बाहेर पडलं ते तेलंगणा आहे तेलंगणामध्ये एकही एक वेटलँड्स नाही म्हणून आपण क्रॉस करणार आहोत त्यानंतर आपण जाऊया या ओरिसामध्ये ओरिसा आणि राजस्थान आपण एकमेव असं लक्षात घेऊ की राजस्थानमध्ये जे दोन वेटलँड्स आहेत त्यापैकी पहिलं वेटलँड्स आहे केवला देव हे सर्वप्रथम पहिलं वेटलँड्स आहे आपल्या भारतातील आणि त्याच्यासोबत एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ओरिसामधलं चिल्का सरोवर म्हणून इथं सुद्धा एक घेऊ आपण चिलका सरोवर ओके नंतर या राजस्थानमधलं सेकंड आपण लक्षात घेऊ सेकंड ते आहे सांभर सरोवर सांभर सरोवर लक्षात आला आणि त्यानंतर ओरिसामध्ये हे ओरिसा आहे ओरिसा राज्य आहे ओरिसामधलं सेकंड जे आहे सेकंड ओके इथे आपण थोडं लक्ष हे करूया कन्फर्म होण्यासाठी की भित्तकारणिका ओके हे सेकंड आहे त्यानंतर आपण इथे जाणार हे सेकंड दोन ओरिसामधले लक्ष घेतले आणि इथे राजस्थानमधले सुद्धा आपण दोन लक्ष घेतले त्यानंतर आपण ह्या सातबणीच्या प्रदेशामध्ये जाऊ या सातबणीच्या प्रदेशामध्ये जे हे सिक्कीम दिसतं इथे एकही रामसर साईट नाही अर्था आहे अर्थात पांतळ क्षेत्राला निश्चिती देण्यात आलेली नाही आहे त्यानंतर हे जे बिहार आहे बिहारमध्ये बिहारमधलं एक आहे एकमेव असं आहे कबरताल 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 नावाचं पांतळ क्षेत्र हे बिहारमध्ये आहे बिहारमधून स्प्लिटिंग होणारं जे झारखंड आहे तिथे एकही पांतळ क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं नाही त्यानंतर हे जे छत्तीसगड आहे छत्तीसगडमध्ये सुद्धा एकही पांतळ क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं नाही मध्य प्रदेशाचा आपण विचार करू मध्य प्रदेशामध्ये भोज नावाचं एक बांधर क्षेत्र आहे भोज ओके भोज त्यानंतर आपण लक्ष घेणार आहोत छत्तीसगड झाला हा अर्थात आपण आता सातबणीच्या प्रदेशाकडे जाणार आहोत सातबणीच्या प्रदेशामध्ये नेमके बेचाळीस रामसर साईजपैकी पैकी कोणकोणते वेटलँड्सला निश्चितीकरण देण्यात आलेलं आहे ते लक्षात घेऊ त्यापैकी जे नाहीच आहे त्याला आता आधी आपण क्रॉस करू अरुणाचल प्रदेशामध्ये एकही एकाही वेटलँड्सला मान्यता देण्यात आलेली नाही आहे त्यानंतर हा जो नागालँड आहे ना नागालँडमध्ये सुद्धा नाही त्यानंतर हा जो मिझोरम आहे मिझोरममध्ये सुद्धा नाही आणि मेघालयामध्ये सुद्धा नाही मग आसामचा आपण विचार करू आसाममध्ये एक वेटलँड्स आहे ज्याचं नाव आहे दिपोर बिल दिपोर बिल दिपोर बिल नावाचं वेटलँड्स आहे ज्याला युनेस्कोतर्फे मान्यता देण्यात आलेली आहे एक सेकंड हे जे मणिपूर आहे मणिपूरमध्ये एक लोकटक नावाचं किंवा लोकटक आपण त्याला म्हणू शकतो लोकटक किंवा लोकटक लोकटक नावाचं मणिपूर या राज्यामधील फांतळ क्षेत्र आहे ज्याला युनेस्कोद्वारे एक वेटलँड्सची मान्यता देण्यात आलेली आहे त्रिपुरा हे एक त्रिपुरा आहे या त्रिपुरामध्ये रुद्रसागर आहे रुद्रसागर ओके रुद्रसागर एकंदरीत जर विचार केला तर सातबणीच्या प्रदेशामध्ये अर्थातच पूर्वोत्तर राज्यामध्ये पूर्वोत्तर भारतामध्ये एकूण तीनच वेटलँड्स आहेत ज्याला युनेस्कोद्वारे एक वेटलँडची मान्यता भेटण्यात आलेली आहे आसाममधलं तिपोरबिल सेकंड आहे मणिपूरमधलं लोकतक आणि त्रिपुरामधलं रुद्रसागर आपण वेस्ट बेंगालकडे जाऊया वेस्ट बेंगालमध्ये दोन वेटलँड्स आहेत त्यापैकी पहिले जे वेटलँड्स आहे ते आहे पूर्व कोलकाता पूर्व कोलकाता आणि आपल्या भारतातील सर्वात मोठं जे वेटलँड्स आहे ते वेस्ट बेंगॉल अर्थात पश्चिम बंगालमध्ये आहे ज्याचं नाव आहे सुंदरबन सुंदर बन ओके म्हणजे निश्चितचपणे आपण इकडचा सर्व प्रवास लक्ष घेतला पुन्हा आपण छोटे एक छोटेसे एक नजर टाकूया एक गुजरातमधले सरोवर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नांदूर मधमेश्वर आणि लोणार सरोवर त्यानंतर केरळमध्ये अष्टमुडी बेमनाड सरोवर आणि सस्तमकोट्टा त्यानंतर तामिळनाडूमध्ये पॉईंट कॅलिमर नेक्स्ट येतं आंध्र प्रदेशामध्ये कोलेरू त्यानंतर ओरिसामध्ये चिलका सरोवर आणि भित्त कर्णिका ओके त्यानंतर इथं पश्चिम बंगालमध्ये पूर्व कोलकाता आणि सुंदरबन आणि बिहारमध्ये कबरताल साधवणीचा प्रदेश जर मी लक्ष घेतला तर तिथे तीन आहे एक येतं तिपूरविल बिल सेकंड आहे लोकतक मणिपूरमध्ये आसाममध्ये असणारं मणिपूरमध्ये असणारं लोकतक आणि त्रिपुरामध्ये असणारं रुद्रसागर आता आपण जाणार आहोत श्रीनगरमध्ये अर्थात जम्मू काश्मीरमध्ये हा जे के आहे जम्मू काश्मीर आणि हा तर लडाख लडाख या लडाखमध्ये एक बेचाळीस वर रामसर साईट आहे ज्याचं नाव आहे सो कार सो कार टी एस ओ मीन्स सो, सो आणि के आर मीन्स कार सो कार नावाचा एक लेक आहे अर्थातच सा एक तडे आहे सरोवर आहे ज्याला बेचाळीसवर आमचं साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे नेक्स्ट लडाखमध्ये फक्त एकच आहे त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत की उत्तराखंडमध्ये नेमकं वेटलँड साईट कोणती आहे तर ती आहे आसन वेटलँड साईट आसन उत्तराखंडामध्ये आहे त्यानंतर सर्वाधिक असणारी जे वेटलँड साईड आहे ते आहे यू पीमध्ये यू पीमध्ये एकूण आठ वेटलँड साईड आहे त्यापैकी पहिली आहे अप्परगंगा सेकंड येतं नवाबगंज थर्ड आहे पार्वती आग्रा फोर्थ येतं समन म्हणजे एस फाईव्ह आपण इथे लक्षात घेऊ शकतो एक आहे समन सेकंड येतं समसपूर थर्ड आहे सांडी त्यानंतरचं येतं सरसाई आणि लास्टचं येतं सुर यस फाईव्ह जर आपण लक्ष घेतले तर या येस फाईव्हमध्ये सर्वप्रथम आपण घेऊ समस समन सेकंड समसपूर थर्ड येतं सांडी सांडी वेटलँड्स सरसाई वेटलँड्स आणि सुर वेटलँड्स एकंदरीत यूपीमध्ये आठ जे वेटलँड्स आहेत ते आपण लक्ष घेतल्या क्रमशः अपरगंगा नवाबगंज पार्वती आग्रा समन समसपूर सांडी त्यानंतर सरसाई आणि सुर नेक्स्ट आता आपण जाणार आहोत या ठिकाणी पंजाबमध्ये ओके पंजाब पंजाब या ठिकाणी नेमके सहा वेटलँड साईड आहे पंजाबमध्ये ज्या सहा वेटलँड साईड आहेत ते क्रमशः आपण लक्षात घेऊ त्यापैकी पहिलं आहे बियास पंजाबमधून बियास नदी वाहते अर्थातच बियास वेटलँडस आपण इथं लक्ष घेतलेलं आहे त्यानंतर एक आहे नानगल ओके पंजाबमध्ये असणारे जे नानगल भाकरा नानगल आपल्याला धरणसुद्धा माहीत आहे त्यापैकी नानगल ही एक वेटलँड साईट निश्चित करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे पंजाबमध्ये थर्ड आहे कांजिली कांचिली फोर्थ इथं केशवपूर मायनी पाचवा आहे रोपट आणि सहावा आहे हरिके हरिकेन जसं असतं तशा प्रकारे हरिके आपण लक्षात घेऊ शकतो पंजाबमध्ये एकूण सहा वेटलँड साईट आहे त्यापैकी पहिला आहे व्यास सेकंड नानगर थर्ड कांचिली फोर्थ आहे केशवपूर मायनी पाचवा आहे रोपट आणि सहावा आहे हरिके लास्ट आपण जाणार आहो लास्ट या ठिकाणी श्रीनगर जे आहे म्हणजे मी जम्मू काश्मीर या ठिकाणी असणारे जे वेटलँड साईट आहे त्यापैकी पहिलं वेटलँड साईड आहे होकेरा सेकंड आहे सुरेन सर मानसर आणि थर्ड ज्याप्रमाणे इथं या लडाखमध्ये सो कार होतं त्याचप्रमाणे या जम्मू काश्मीरमध्ये सो मोरुरी नावाचा लेक आहे त्याच्यावर दक्षिणेस असणारा लडाखच्या थोडंसं इकडे असणारा जो सो नावाचा लेक आहे त्यालासुद्धा एक बेचाळीस वेटलँड साईटपैकी एका वेटलँड साईटची दर्जा देण्यात आलेला आहे आणि उलर जो लेक आहे त्याला सुद्धा वेटलँड साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे अर्थातच जम्मू काश्मीरमध्ये चार आहे एक होकेरा वेटलँड साईट सेकंड सुरेंद सर मानसर वेटलँड साईट सो वेटलँड साईट आणि उलर लेक वेटलँड साईट एकंदरीत आपण सर्वाचा विचार केला आणि ज्या राज्यामध्ये वेटलँड साईडच नाही ह्यासुद्धा आपण लक्षात घेतले जसे की हरियाणामध्ये वेटलँड साईड नाही गोव्यामध्ये वेटलँड साईड नाही कर्नाटकामध्ये नाही इथे तेलंगणामध्ये नाही छत्तीसगडमध्ये नाही आहे इथे झारखंडमध्ये नाही सिक्कीममध्ये नाही त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये नाही मेघालयामध्ये नाही इथे मिझोरममध्ये नाही आणि मणिपूरमध्ये नाही एकंदरीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा अशी राज्य आहेत ज्या ठिकाणी क्षेत्रच नाही अर्थातच तेथे पांथर क्षेत्र असेलही परंतु त्याला बेचाळीस वेटलँड साईट्समध्ये दे निश्चितीकरण देण्यात आलेलं नाही आहे बेचाळीसच्या बेचाळीसही वेटलँड साईट दोन हजार वीसपर्यंत पर्यंत निश्चितीकरण करण्यात आलं त्याला वेटलँड साईटचा सा दर्जा देण्यात आलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण लक्षात घेतला ओके थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा ओके थँक्स अगेन